अमाय बाई गेले वाटते हा जेवले न, गेले, गेले उसन, तो ना गेले गॅस सिलेंडर आणायला गेले असं चला आता येतच तसे बी मला गेला तिकडे सारायचे मी पटकन केस किस करतो आणि जावं आणाले आलीच नाही काही अजून इच्छा इथंच आहे भाई आई सांगाले का घंटा सांगा पुरा दिवस लागते का इले अमाय आले का ओपिंकीचे बाबा आणला आणला गॅस आणला हो आणला आणला आपलं लागूनच होता ना तयारच होता तिथं ठेवलाच होता तिथं नाव घेतलं आणि पैसे भरलो ना घेऊन आलो ठेवला त्या घरात नेऊन ठेवला ना हो केलं ते सगळं केलं फ्री रेड्डी ओके करून ठेवलं ते बरं तू आहे का तयार आहे का तू हो तयार मी चला ना चला आता ते पीठ कुठ सामान सुमान पूजेच येऊ पटकन चला हो चाल पिंकी कुठं गेले ते येईन म्हणे ना तिला घेता तिला नाही घेऊ रडन ना ते मग रडन नाही का मी येतो बाबा म्हणे पहिलेच तर हरकीजले होती मला फरक घेऊन देत जा सण तस तिच्या मागं चालत का मग ते रडत नाही का नाही रडत राहते खेळत आई बाबा चालले का तुम्ही चला मी येतो हो चाललो आम्ही आणतो ना सामान सुमान पूजेचं सामान हे ते घेऊन येतो आम्ही तू राय घरी मी येतो नाही कौन अशी करतो तू येऊ दे ना मला येऊ दे ना मी घेऊ लागल ना सामान सुमान आणि माझ्यासाठी फरक बी तर आहे येऊ दे मला मी बी येतो हो ना त काही आपली बोलतो तू तर पिंके हे पाय माई गोष्ट आहे आता तीनक वाजेपर्यंत आजी आपण मग आपण सगळे जण चाललो जाऊ कुलूप लावून तर मग आजी आपा ना मग बसू दे आपण आपण जाऊ चांगलं वाटन काय बाई एवढ्या वर्षानं तू आजी आप्पा येऊन राहिले तू घरी नाही तर चांगलं वाटन का बाहेर बसून ठेवशील काय तर चांगलं वाटन काय नाराज होऊन जातील ना ते म्हणून मी काय म्हणतो का तू घरी राय हा घरीच राय घरीच खेळ आजी आप्पा आले म्हणजे मग त्याला पाणी गिनी देजो चहागी बनवतो त्याच्यासाठी अशी म्हणतो बा मी आणि त्यासाठी फरक आणायचं काय आणायचं सांगून दे मी घेऊन येतो अशी म्हणता काय आई मग मी घरीच राहू काय मग तू घेऊन येशील का मग माझ्यासाठी फराक हो घेऊन येईन मी त्यासाठी मस्त फराक घेऊन येईन कसा फराक पाहिजे सांग तू मला पेटी मेदी कोट पाहिजे का जीन्स पाहिजे का आ, फराक पाहिजे सांग मेदी टाइप पांजो आहे स्कर्ट टाइप चांगला वाटेल हो तसा सांग फराक काय मापाशी आणि लाचा भी आता मेदी टाइप पांजो मस्त बरं ठीक आहे आमतो हं घरीच राय घरीच केन आज आपा आले म्हणजे चांगले बोलते याच्या संग हं हो आई ठीक आहे जा मग या मग पटकन ये जा उशीर नको लाव जा हो नता हो लवकरच येतो ना पाहून घ्या मानली ना ते थोडस समजावलं तर मानून जाते ते तुम्ही आपले तिला टाकून जाता काय हो चला चला मग आता पटकन चला घेऊन येऊ पटकन जे आणायचं आहे ते चला बरं चल ना तर सायकल वर जाऊ आता सायकल सायकल काय देऊ सायकल नको घेऊ आता एवढं मोठं सामान सायकलवर वर कशी आणन आता याटोन जाऊ नाही आठवण शिव डायरेक्ट घरापर्यंत याटवा तसं करू मग चल सायकल नाही जाऊ याटोन जाऊ चल मग मग शांताबाई चालत नाही काय चालू आम्ही वाट पाहू पाहू थकलो बाबा त्या इस्तानावर तू वाली तू घरी जा काय अजून चल ना पटकन ते कपडे लत्ते काय आणाच आहे ते आणून घेऊ ना पटकन अमाय माया ऐकता काय बोल ना बापा शांतबाई बाई ऐकले तू भाव आम्ही इथ बोल काय म्हणतो तो ये कपडे घेतल्यापेक्षा पेक्षा मस्त एखांदी वस्तूच घेऊ तिले हा मोठीशी मस्त अशी तिच्या घरी जे वस्तू हाय नाही आणि तिच्या रोज कामात येईल अशी वस्तूच घेऊ तिच्यासाठी मी तो म्हणतो आपण चार चौघी पाच जणी मिळून जमते व जमते तसंय जमते आणि वस्तू तर वस्तू मोठी तर मोठी दिसन आणि अजून जीवन भरपूर हे बरोबर आहे व शांताबाई हो तसंच म्हणतो आपल्या एका बहिणीने सांगलं मला तसं म्हणून माया बी लक्षात आलं तसं तर बरोबर आहे म्हणलं पटलं मला तसंच करावं बा कपडे काय आज उद्या राहतीन फाटून फेकून देतील काही मोल नाही त्याचं त्याच्यापेक्षा मस्त वस्तू आणू किती सादरी दिसन दिल्ली गावातल्या माया मैत्रीण एवढी मोठी वस्तू आणि रोज तिचा हात लागन त्या वस्तूले रोज ते वस्तू पाहिन तर आपलं नाव काढन हा आणि तुटन फुट नाही नाही जिंदगी भर म्हणजे अर्धी जिंदगी तरी पूर्ण नसतील हे वस्तू आणि पालिस मालिस मारण तर पुरी जिंदगी पुरून जाईल लाख मुलाची गोष्ट बोलली शांत बाई तू ना बरोबर आहे कपडे घेतल्यापेक्षा एखादी वस्तूच घ्या काय घेता काय व मग काय घेता आता आपण चौघी जणीच तहा ना हा काय घेता चौघी जणी पाचशे पाचशे येतात कुठं दोन हजार होईल मग दोन हजारात काय घ्या हो गड्या कमला हा दोन हजारात आता काहीच नाही येत पहिले तरी दोन हजारात आलमारी येऊन जाय आता तर काहीच नाही अलमारी घेतो म्हणलं तर आठ न दहा हजाराची होते काय घे बाबा दोन हजार असं करा ना हजार हजार रुपये टाकून द्या हजार टाकून देऊ चार हजार होते मग चार हजार मग चार हजाराच काय घे चार हजाराच काय भेटते जमाना लय माग झाला व शांताबाई लयच माग झाला बाबा पहिले चार हजाराच लोकांचे पगारच राह आता आठ ना दहा हजार पगार पुरत नाही लोकांना मागच भरलं झालं सारच सार माग झाला तर मजुरे वाढल्या ना हो द्या जसं होते तस काय घेवा मग चार हजार तिच्या घरी जे नाही आहे ते घेऊ शांताबाई आता पलंग आहे तिच्या घरी अलमारी बी असत मग फ्रीज घेवा कामला हो दहा हजाराची फ्रीज होते लोकल आ? ना चांगल्या कंपनीची घेतो म्हणजे लोकल कंपनीची घेऊन देते का दहा हजार मग आपल्याला किती टाका लागेल अडीच अडीच हजार टाका लागेल अडीच हजार टाकता काय घेता का काय घेता ते फ्रीज ग्रीज आपल्या खेड्यापाड्यात कुठं फ्रीज चाल ना ते आलमारीच पाहू चार पाच हजाराची भेटण साधरी इथं चला अलमारीस पोहतीले कपडे ठेवाले काम येईल हो हो शांत बाई चला मग अलमारीस पोहून घेऊ चला गौरी काय आई चहा मांडू काय नाही नाही चहा नको मांडू मी मी म्हणतो मी बाजारात चालली थोडस काही वस्तू आणतो पार्वतीच्या घरचं आहे का नाही वस्तू हा तर तिच्यासाठी काही वस्तू आणतो तर बाजारात चालली म्हणतो हो आई जा ना जा काही पर्यंत येऊन जातो दिवस बुडेपर्यंत बुडाच्या पहिल्याच येऊन जातो ते हा ते बाबा घे आले म्हणजे सांगून देतो ते येत असं का आई बाजारात वस्तू आणायला गेले म्हणून हा ठीक हो आहे चला मग चला पार्वती गुड घेऊन घेऊ येतो नाही का चांगला दोनच किलो गुळ हो घेऊन घ्या घेऊन घ्या दोन किलो गुड तर पाहिजे महत्वाचाच आहे गुड घेऊन घ्या गुड घेऊन घ्या आणि समोर चला मग काय रुपये किलो आहे का गुळ दे बर दोन किलो हो पन्नास रुपये किलो आहे बा दे 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 तोल दोन किलो तोल दे हो देतो देतो पिंकीचे बाबा आता दळण चांगलं दळण तोपर्यंत आपण गुड भाजीपाला हे घेऊन ग्यू? घेऊन ग्यू घेऊ आणि मग नंतर गणपतीची मूर्ती गणपतीची मूर्ती घेऊन घेऊ ग्यू? हो घेऊ ना आता चालत चालत चालता चालता सगळंच घेऊ आता तिथून मग घेतला गणपतीची मूर्ती पाहून घेऊ हो तेच म्हणलो गणपतीची मूर्ती नाही भूलो पाहिजे आणि मग किराणा घेवायचा आहे पूजा सामान तिथंच भेटून किराणा दुकानात हो ते भेटून जाते तिथं बांधलं का बांधतो ना कायची घाई आली तुला ना हो अजून कपडे हा साड्या घेऊन घेऊन एका दुकानात जाऊ ना घेऊन घेऊ हो, साड्या दहा बारा आणि पिंकी चाचे मेडिक स्कर्ट घेऊन घेऊ घेऊन घेऊ घेऊन घेऊ साडी घेऊन घेऊ दहा बारा होऊन जाईल ना दहा बारा मी म्हणतो वीस पंचवीस घेऊन घे काय नाही एवढ्या होते दहा बारातच होते दहा बाराच घेऊन घे बांधलाच नाही काय का गुड बांधला दहा बांधला कल्लीचे बाबा अ कल्लीचे बाबा काय म्हणतो बोल जागाच द्या ना पाच अक्षे रुपये द्या ना काय ले काय पाहिजे पैसे आणलो ना सगळं भाजीपाला किराणा सगळं आणलो ना घरी मग पैसे कायले पाहिजे तुले पार्वतीने आमंत्रण दिलं ना तिच्या घरच्या वास्तूकच तर तिच्यासाठी काही आणा नाही लागन काय कपडा लागता असं असो हो आणा तर लागन मग पाचशे रुपयात होऊन जाईन का नाही पाचशे रुपयात नाही होणार ना तर त्या त्या भाऊसाठी बी आणा लागन लहान बी आणि तिच्यासाठी बी तरी दोन हजार द्या मग पहिले कशी पाचशे म्हणत होती तू मला वाटलं का तुम्ही देता का नाही देत म्हणून पाचशेच मागून पहा म्हणलं पहिले मग धीरे धीरे ओढता येते मग मोठी पहिलेच मागत जाय जेवढे लागते तेवढे मोठी धीरे धीरे ओढणारी द्या मग द्या दोन हजार रुपये द्या जातो ना घेऊन येतो मी जातो काय चाल ना मी येतो चल तो काही जाऊ न घेऊन येऊ तुम्ही काय आता तुमचं आहे ना तुम्ही नका येऊ मी गावातल्या बाया सांगत चालली जाईन मी हे शांताबाई की गंगा कि असंच कोणीच त्याच्या संगत चालली जातो ना घेऊन येतो मी तुम्ही काय अजून तेवढ्या कामासाठी तसं कर मग माया मशी भारा आहे म्हणे पाणी पाच आहे त्या तशी कर मग चालली जाई घेऊन ये मग हो द्या पैसे दोन हजार रुपये हो चालते इंदिरा का नाही आहे घरी दरवाजा तर खुलाचा आहे इले पाहितो रमाले हे असं घरी रमा अ रमा काय म्हणतावा हे इंदिरा कुठं गेली आवाज दिली मी आवाज नाही दिला तिनं दरवाजा तर खुलाचा आहे वावरात गेल्या दो बाई दोघी मायले की वावरात गेल्या अ माय वावरात गेल्या दरवाजा तर खुलाच आहे मला सांगून गेल्या ना। नाई लक्ष ठेवजो हो म्हणे आणि म्हणून तिकडे थे खेळून राहिली म्हणून दरवाजा उघडाच ठेवला त्या मी लक्ष ठेवून राहिली ना बर आहे बापा लक्ष ठेवून दरवाजा खुला ठेवतो आता काही गेली तर किती वेळात घरी किती वेळात येईल नाही वेळच्या गेल्या झाल्या असून दोन तीन घंटे झाले आता माहित नाही बापा काही येते ना काही नाही काम होतं काय मला सांगा ना काही काम तर मी आलं सांगून मग काम आता 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 दे जातो काही कपड्याला तानाला जायचं होतं एकटे गेल्यापेक्षा इंदिराला नेवा म्हणलं त्याच्यासाठी जातो आता यक्तीच कशी काय आली आमाय आली पाय नाव घेतलं तर कशी काय आली बोल तुला सांगलं काय पार्वतीनं तिच्या घरचं वास्तू काय तिच्या घराचं चांगलं मा मा का नाही चांगलं ना चांगलं मुले चांगलं मामाईले चांगलं मामाईले वहिनीले भावाले येईले चांगलं सारायले चांगलं ना काऊ तुले ना चांगलं का चांगलं ना मुले चांगलं ना आता मग तुले चांगलं ना मुले चांगलं मग काय होय मी तेच म्हणतो का आता तिच्या घरी वास्तू का आता तिच्यासाठी काही कपडा लत्ता घ्यावा लागन ना आपल्याला तू घ्यावाच लागन मग मग चाल ना तो बाजारात घेऊन येऊन कपडे ती गायसाठी आओ कपडे मा घरी जाय कपडे नवे नवे जाय मा घरी कपडे म्हणून मला काही बाजारात जावा लागत नाही नवे आणा लागत नाही नवेच आहे जास्त दिवसाचे नाही आता दोन तीन महिन्यात झाले तर मी तू चालली का बाजारात हो माघारी नाही आहे बापा, आत मागरी ना मागरी बापा। ना आता माघरी लग्न नाही येऊ नाही काही नाही झालं तर मला आलो नाही नाही आहे बापा म्हणतो कोरे आता जाऊन कारण थांब मग काही जायची गरज नाही जाऊ नको माघारी आहे दोन दोन डबल डबल साडे आणि डब्ल्यू शर्ट कपडे बी आहे थेट देऊन देतो ना काही आता बजारात जातो खर्च करतो एवढा मोठा आहेत देऊन देतो तुले आणि देऊन देतो मग लागत खरच का आहे का तो घरी मग केवड्या केवड्याला देतात साडी साडी केवढ्याला देशील तू शर्ट पॅन्ट कपडा काय कायले पैसे देत तसंच दे ना तसंच घेऊन जायना तिला दे काही पैसा घ्यायचा नको देऊ काही पैसा नाही पाहिजे मला नाही असं कसं पैसे घेतो बा नाही तर राहू दे मी बाजारात जाऊन घेऊन येतो अशीच मैत्री काय हा अशीच मैत्री आय मैत्री म्हणजे एकमेकीला देवा लागते एकीमेकीच घ्यावा ला लागते अशी मैत्री राहते काही पैसे नको देऊ काही नाही तशा माघारी पडल्यात आहे मी घालून नाही घेऊन जाज तसेच घेऊन जाज आणि लहान पोरीला हाय तर तिच्या हाती पैसे देऊन दे तू होऊन जातेच भागून जाते काम हो तसंच करतो मग देऊन दे मग देऊन दे साडी एक देऊन दे आणि शर्ट पॅन्टाचा कपडा देऊन दे पोरीला एक पैसे देऊन दे हातात हो ना देऊन घेऊन जा काहीले जातं ना खर्च करतो पालतो त्यात घेऊन जा बाय दोन हजार बी वातले बापा माणसानं दिले तर आता ठेवतो मस्त गुंडून दोन हजार रुपये बोल मग अजून सांग गावातल्या खबर बातम्या अजून कोण काय म्हणते सांग बरं आता कधी जाता सांगू नको काही ये असं म्हणते आणि तसं म्हणते काही गरज नाही कोण काय सांगायचे ठीक आहे तू चुप राहिन वय माय चुप राहिन तू काही नाही होत ते सांगू दे दिले काय सांगते तर सांग वगळ्या अजून कोण काय म्हणते हा नाही कोणी काही नाही म्हणत इंदिरा कोणी काही नाही म्हणत आता सगळे चांगले आहे बर बाबा असं चांगलं राह म्हणा चल मग घेऊन घे ते साडे एक साडी घेऊन घे ना शर्ट पॅन्ट कपडा घेऊन घे आणि जा बाबा नाही तर तुझ्या नवरा येऊन बोमलत हो चल चल घेऊन देते दरवाजा तो बंद आहे हा कुठं तरी गेला बाबा पार्वती ओ पार्वती हाय का गो अंदर गेली बापा कुठं

आता काय चला तुम्ही चला एवढी समुद्र पोर हाय हो म पा, पार हो किती वाजता आले माव आपा किती वाजता आले चार वाजता चार वाजता पोहचून गेलो हो तर मग कुठं गेले होते तुम्ही तो आम्ही सामान सामान आणाले गेलो होतो पिंकी होती ना घरी देलसन ना पिंकी ना पाणी की नी? ओ पाणी देलोन चहा बनवलं हुशार आहे तुझं पोरगी हुशार आहे हो तो यात पाणी हाय हुशार हो म्या सांगूनच ठेवलं होतं तिने घरी राय म्हटलं आजी ना पाले म्हणजे पाणी दे म्हटलं चहा बनव जो म्हटलं तर तसं केलं तिनं हो मोठी झाली तर पोरगी हो कस काय आहे मामाजी मग तिकडे सगळं ठीक आहे ना सगळं हो एकदम ठीक आहे बुवा एकदम ठीक मस्त तुम्ही तुम्ही सांगा बा झाली का तयारी आता पुरी झाली का काही उद्याच आहे का मग उद्या उद्याच आहे का मग वास्तू तयारी झाली असेल ना मग आज पुरी हो आणलं बा सगळं सामान आणलं आता पूजेचं सामान दोयन दुयन भाजीपाला सगळं सगळं आणलं झालं आता आता उद्या दिवस निघला उद्या सायपाकाला लागत आहे पूजा आहे आपली असं असं ठीक आहे सामान नाही दिसून राहिलो मग कुठं ठेवलं सामान तो सामान आपल्या नवीन घरात नेऊन ठेवला ना मामाजी तिथच ठेवलं आता सगळं असं असं तिथं काय ना काम आपल्याला उद्या बरं केलं तिथं ठेवलं तर काही कापटुबगी करा लागेल मग हो उद्या सकाळी उद्या सकाळीच करू न ते सगळं आता आता हे ह्या घरच आता उली उली थोडं बुत आहे आता नेवाचं ते साईपाक झाला म्हणजे जेवण खाऊन झाले का ती तर नेऊन ठेवून देऊ आणि मग उद्या सकाळी साडे दहा वाजता गृह प्रवेश करू आणि मग 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 आपली पूजा बस अजून एक वेळा बनवतो करतो जेवण खाऊन झाले का मग नऊ द्या जपून जाऊ बात हो पिंकीचे बाबा मी काय म्हणतो भूलूनच गेली मी म्हणतो भजन ठेवा उद्या नाही का पूजा झाली म्हणजे दिवसभर भजन करावं नाही का अशी म्हणतो पा मी तुम्हाला काय वाटते भजन ठेवू ना मग कोण कोण आहे तर भजन करणारे आपले गावात लेच्चा, लेच्चा तो तो? कौन कौन भजना, भजना ते गावातलेच काहीच सांगशील का हो त्याच नाही तर काय कोण आले कोण करून त्या सांगून देतो म्हणतो नाही का मस्त भजन वजन अजून चांगलं होऊन जाते मग आता सांगून दे ना आता उद्या सकाळी उठून जाशील काय सकाळी उठून ते कोणीकडे चालले गेले म्हणजे भेटणार नाही मग हो तेच म्हणतो आताच जातो आणि सांगून देतो उद्या सकाळी अकरा बारा वाजता पासून भजन आहे म्हणून सांगून देतो आता बस मा हो मी भजनवाला सांगून येतो मी भजन ठेवून उद्या तू तुम्ही करतो स्वयंपाक काय मी करतो सगळं करून घेते काय कोणाला काय सांगायचं काय नाही अजून गावात कोणाला सांगायचं असून ते करून घे मी करतो आता आले था ना मी आता मी सांगतो आता घरी हो बरं ठीक आहे पाय आली माहिती तेवढाच हात आसरा झाला का नाही म्हणे बरं मग जास्त नको करू येतो मी ना मग करतो ते सांगून देतो पहिले हो हो जा तू सांगून दे जा बाई भाऊ पार्वती होय काय काय म्हणतो बाई मी काय म्हणतो का उद्या रिकामी हा का तुम्ही काही काय म्हणतो माझ्या घरी भजन ठेवतो म्हणतो काय म्हणतो मग आज रात काय नाही नाही आज रात नाही उद्या दुपारी उद्या दुपारच दिवसानं कसं ग मग काय उद्या मग दुपारी म्हणतात दुपार मग कसं काय सांगा ग तुम्ही येऊन जाऊ हो येऊन जाऊया दुपारीच ना येतो येतो ठीक आहे किती वाजता दुपारी उद्या दुपारी बारा वाजता बारा वाजता ये बारा ते तीन चार पाच मग समोरा असं म्हणजे उद्या बारा वाजता पासून सुरू करायचं तर तीन चार पाच सहा ना हो मग पाच वाजतरी सहा वाजतरी करू मग ठीक आहे चालन चालन येऊ आम्ही हो पैसे किती घ्या बाई तू आम्हाला जेवढे देवाचे आहे तेवढे देजो बापा आणि तोंडांना तर तो तुलाच माहिती आहे आम्ही तोंडांना मागत नाही जेवढे देवाचे आहे तेवढे देजो आपला सगूनच फक्त बरं ठीक आहे मग हा? उद्या हां उद्या दुपारी बारा वाजता हां हो बाई हो दुपारी हो ठीक आहे ना हो आम ना आमंत्रण देतो तुम्हाला उद्या मा घराचा वास्तू काय नवीन घर बांधलं मॅच वास्तू उद्या अकरा वाजता पूजा होईल अकरा वाजता अकरा वाजता पासूनच मग पूजा झाली का मग भजन ठेव ना होऊन राहिली रात्च्या काय नाही या आपल्या भजनावाला घरी गेली होती मी तिथूनच येऊन काय आता घरी तू असं आमंत्रण गेली असं नाही आता भुली होती काय नाही नाही होती आता जाणूनच त्याला सांगितलं नव्हतं कारण का मला हो भजन बी ठेवायचं आहे ना उद्या पूजा झाल्यानंतर दिवसभर भजन ठेवू म्हणलं तर म्हणून पिंकीच्या बाबाला विचारतो विचारतो केला ना बोला ना जाऊ भिजना जाऊ मग आता विचारलं त्याईला ते हो म्हणते मग ठेवू म्हणते असं असं मग भजन ठेवतो का म्हणून भजन आले सांगायला गेली त्याईले असं त्याईले सांगली का भजनालय अहो आम्हाला सांगते इंदिरानं मी तर करतो भजन आम्हाला सांगते हां ते तर करतेच गावोगावी आप आपण गावातले आहो तर मला सांगते ना इंदिरा मी गंगा शांताबाई आम्ही सगळ्यानं केलं असतो त्याईला सांगले तू बी हां आता त्याईचं पेशा आहे ते भजनातच राहते आपण राहतो का भजनात आपण आलं ते काम करतो ते फक्त भजनच करते हां ज्यायचं जे काम तेच सांगतेच चांगलं करते म्हणून मी त्याईलाच सांगते सांगली सांग त्याईनी येते उद्या उद्या बारा पासून त्याईचे भजन चालू हो बरं केली बापा सांगली त्याईलेच तर बरं ठीक आहे मग चल जा बापा मग घरी हो ना जातोच ना बापा मी घरी जातो तू जाय ना तू कायले हिंडून राहिली भूतावानी नाही हो मलाही कामच होतं म्हणून भूतावानी की नाही फिरून राहिली बरं ठीक आहे बरी हाय व पार्वती हा आम्हाला सांगून दे तिथं दोन पैसे आम्हालाच भेटले असते ना जाऊ दे बापा जसं द्यायला पटते तसं चाल बापा नवरा अजून बोमला घेण नाही तर लाकूड मला माराले गेली म्हणून अजून चुकल्या कराले चाल बापा पटकन जातो घरी उद्या सांगा नेंदी राहिले ही गोष्ट या आता अंदर या दोघ संघ या पहिले हे कलश आहे ह्या दरवाज्यावर ठेवा या दरवाज्यावर दर ठेवा दोन्ही कड्याल असं ठेवा आणि मग पहिले उजवा पाय ठेवा मग दहा पाय ठेवा दोघु दोघ तिघ सोबत सोबत घरात गरा, प्रवेश करा या मग चला मग कलश कुठे ठेवायचा बाबा इथं बाहेर दरवाजावर ठेवायचा का दर नाही नाही बाई दरवाजावर नाही आपलं तिथं स्थापन करू ना आपण आपण गणपती बाप्पाच्या समोर कलश स्थापन करू असा असं बरोबर बर मग पूजा चालू आले का सगळे आले का पार्वती तू याई मग तू याई कुठे आहे असन ना शांताबाई घरीच तर आहे ना असन कामात लागली असन मई आली तवाची कामात लागली आहे शांताबाई काही ना काही करतच राहते असं इकडेच अहो मुन्नी हे भजन मंडळी आली वाटते ते यायले चांगलं का काय तर ओ काय सांगू याईले भजनालय चांगलं ना आता पूजा झाली जेवण झाले म्हणजे भजन करते न हे दिवसभर भजनाला चांगलं यायले पार्वतीनं हो मग मुन्नी यायले भजनाला चांगलं हा केवढी व पार्वती नाही सांगलं नाही यायला सांगलं काय मी आता म्हणलं व का यायले नको सांगू आम्हाला सांग हे तर बाहेरगावी जाते आपण तर गावातले हव तर नाही त्याचा पेशा आहे त्याचा धंदा आहे त्याच सांग सांग बापा म्हणलं पाय मग यायले भजन करू देतो काय मी नाही वाटला होतो इंदिरा म्हणते म्हणा मला झगडे इंदिरा झगडे पाय मग लव करू देतो का यायले भजन कशी वाटला होतो यायचे भजनाची तर पाय मग तू आता आपल्यालाच भजन करायला लावते का नाही आपल्याच करायला लागते का नाही तर पुरा पैसा आपल्या इकडे भजनाचा माय आता नसले उपाती काम नको करू न इंदिरा सुधारली तू सुधरून राहणं काय करू दे करते ज्याच्या वाट्यात आलं त्याच्या था वाट्यात येते आपल्या वाटात येव राहिलं तर येईल अशी नको करू काही ना तू कशी भजन करते माहितीच पडते चांगले वाटलं होतं यायची थांबतो धीर ठेव चुपचाप रहा चुपचाप सगळं शांती बिलकुल शांती शांती ओम शांती आता चालू करतो पूजा प्रसाद प्रसाद ठेवा इथं प्रसाद आण तू प्रसाद आण पार्वती आता पूजा तर झाली आता आता पाहत जेवण खावण्याच आता बसवा पोट पोट पोंगता हो हो अरे भाऊजी भाऊजी थांबा थांबा चालली कुठे उखाने कोण घेईल आपले मराठी स्पेशल कोणताही कार्यक्रम असला काही असला पूजा असला उखाने पहिले चला उखाने घ्या दोघे जण पार्वती तू घेईल सीताराम भाऊजी तुम्ही भी चला एक एक ओखाने घ्या दोघे जण मग जा <laughs> ले <laughs> ले <laughs> आता उखाने काय गंगा वहिनी काय उखाने आमचं काय नवीन लग्न झालं काय सीताराम भाऊजी आता थेच समजा तुम्ही हा नवीन घरात तुम्ही प्रवेश केला आज नवीन जीवन तुमचं सुरू झालं आजपासून हा नवीन लग्नासारखंच समजा घ्या घ्या उखाने घ्या गंगा बरोबर बोलली घ्या उखाने घ्या लवकर मोले मोले उखाने नाही आहेत बा वहिनी सांगा तुम्हीच सांगा एखांद मग तस तस सांगतो बा तुमच्या मांग मांग लहान देर होय तुमचं तर तुमच्या मांग मांग बोलतो बापा सांगा मग कसं कसं घ्यावं लागते तर हसू नका भाऊजी हसू नका हसाची गोष्ट नाही येते घ्या घ्या मस्त एक्या गुखान घ्या चला चला पटपट येते सारे शेती आपण नाटक करता तुम्ही घ्या पटकन तू घे गड्या पार्वती तू घे घे मला तर नाही येत बा नाही भाऊजी आता होळीचा बदला काढतो ना भाऊजी तु पहिले तुम्ही पहिले तुम्ही घ्या जेंट्स फर्स्ट आज <laughs> अरे बा शांत बहिणी कस बा लेडीज फर्स्ट राहते आला पहिले पार्वती घे पार्वती हो। <laughs> नाही नाही आज उठून नाही देणार बिलकुल मग जेवून नाही देणार उपाशी असन तशी बी तुम्ही सकाळी पासून घ्या मग पटकन उखाना घेऊन घ्या ना तुम्हाला ते तो चहाचा ना तो बिस्किटचा काहीतरी काय म्हणत राहता हमेशा घ्या ना तोच होईन पार्वती बोललो मी घे तो थांब तोच सांगतो आता येईल घ्या घ्या भाऊजी जर एक शर्यत ठेवतो मी आता काय वाईली काय शर्यत व्हाय घ्या घ्या सांगा बा हो हे पा भाऊजी जर आज तुम्ही उखाना नाही घेऊ शकले तर होडीले मीच तुम्हाला रंग लावून तुम्ही नको लावजा असं <laughs> आहे का बघा शांत वाहिनी एवढी सजा नका देऊ बर 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 <laughs> बा बरोबर आहे भाऊजी तसंच बरोबर आहे शांत बाईचं बरोबर आहे मग तो घेवाच लागन मला उखाना आणि जर मी उखाना घेतला तर मग मग तुम्ही आम्हाला रंग लावजा आम्ही तुम्हाला रंग नाही लावन बर ठीक आहे मग घेतो बा घेतो मस्त उखाना येते मले हा हा ऐका हा जशी चहा मध्ये बिस्किट आणि खारी माई को पार्वती दिसते लय भारी क्या बात है वाह वाह भाऊजी तुम्ही घेतलं आणि म्हणत होते येत नाही येत नाही गृहलक्ष्मी म्हणून गृह प्रवेश करते आज थांबलो पार्वते मस्त घेतली उखाना घे गे आता झालं बा तुमचं आता स्वतःच घर पक्क घर आता गुन्हा गोविंद मस्त राहा हा कमावा खा पोरीले शिकवा मस्त हो ना शांताबाई आता तू म्हणली म्हणून झालं बापा मी येईल म्हटलं झालं बाप्पा माय घर नाही तर एवढ्या वर्ष दहा वर्ष मी ना झोपड्यात काढले बापा आणि चुली फुकत आता गॅसही आला घरही झालं सगळं माय बरोबर झालं आता आता मला काही टेन्शन नाही आता हेही सुधरून गेले पहिले दारू वर होते आता हेही सुधरून गेले आता सगळं घरही झालं सगळं चांगलं चांगलं झालं माय आता आमच्या बहिणी आमचे भाऊ जसं माय घर झालं तसं तुमचंही घर हो हीच मी प्रार्थना करतो बादे वाले। गर, जालो बा देवाले आणि माय घर तुमच्याच आशीर्वादानं झालं बा झालं माय घर मस्त भेटलं मला घर बी झालं पक्कन सार माय चांगलं आहे तुमचंही चांगलं हो हीच मी आशा करतो आणि आता चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओले हो पा झालं ना पार्वतीचं घर जा झालं फक्त घर झालं आतापर्यंत झोपड्यात होती ते चूल चुल फुकत आता झालं तिचं पक्क घर झालं कसंही झालं पण झालं सगळ्याचं होईन एक दिवस सगळ्या घर होईन घर होईन आणि सगळ्या चॅनल ला सबस्क्राईब बी करा लाईक करा आणि शेअर करा आणि हे सगळं झालं ते तुमच्याच आशीर्वादानं चला माय आशीर्वाद सगळे आता जेवण खाऊन झाल्यावरच भजन करा लागन नाही का पार्वती हा जेवण खाऊन आटवून घेऊ पहिले हो पाय ना भजन होते काय वाचतं होच नाही देत ना मी भजन काय काय करतो तुम्ही कसं सगळे हॉटेल होतो त्याची तर इथे येऊन बसल्यानंतर मग कशा भजन करायच्या लायकीचीच नाही ठेवत मी त्या इले चला मग नंतरच भजन चला मग